हे सरकार नारायण भंडारी सारखं वाटतंय. नारायण भंडारी सारखं म्हणजे काय? तर एकदा एका शाळेचा मॉनिटर निवडायचा होता आणि मॉनिटर निवडण्याकरता एक मास्तर आले आणि मास्तरांनी त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना विचारणं सुरू केलं. पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं की शाळा सुटल्यावर बेटा तू काय करतो? तो पहिला विद्यार्थी म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि पप्पांसाठी भांग्याची गोळी घेऊन येतो. दुसरा विद्यार्थी होता, त्याला विचारलं, तो म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि माझ्या वडिलांकरता हातभट्टीचा खंबा घेऊन जातो. तिसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं, तो म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि बाबांच्या चिलमीत गांजा भरून घेऊन जातो. गुरुजी प्रचंड नाराज झाले. एक चांगला पोरगा बसला होता, त्याला विचारलं. त्या चौथा मुलगा म्हणाला मी घरी जातो, हातपाय धुतो, थोडं खातो, देवाजवळ दिवाबत्ती करतो, प्रार्थना स्तोत्र म्हणतो, अभ्यास करतो, आई वडिलांना थोडी मदत करतो आणि त्यानंतर मी माझं सगळं काम करतो. गुरुजी आनंदित झाले, म्हणाले वर्गाचा मॉनिटर यालाच करायचा आहे, काय नाव आहे बेटा तुझं? मुलगा म्हणाला नारायण भंडारी. अध्यक्ष महोदय, ही अवस्था आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.